आणि या निश्चितपणे या. हॅलो हॅलो. आणि या निश्चित इथे नुकतंच आगमन झालं होतं. निश्चित आमची या निश्चित आमची या अगदी पाहायला गेले तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक चांगली मदत लाभली गेली होती, ज्यांच्या माध्यमातून बॉल्स लाभले गेले होते आमचे या माश्री नामदेवजी दोरे यांचा इथे नुकताच शुभागमन झालं होतं आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन की आमचे अनिकेत दादा रेडा आपल्या शुभास्ते करायचं आहे त्यांचा मान आणि सन्मान. त्याचबरोबर महत्वपूर्ण लढत आपण पाहता, एका साईडनं चिंपाडा संघाने ग्रँड एंट्री दाखवली मेगा फायनलमध्ये, एका साईडनं पाहिलं गेलं तर ग्रँड एंट्री दाखवली ती म्हणजे थर मैलवण खाडीचा पाडा टीमनं. आणि जर चिंपाडा संघाने जर तीन बॉल तीन षटकार मारले तर रवीजी लोटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि तीन चौकार लगावले तरी सुद्धा दिलं जाईल. मेगा पॅनल मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं गेले तर पंचाचा सिग्नल ग्रीन येत असताना लेस टू दी प्ले मेगा फायनल मधील पहिला बॉल टाकत असताना दीपक भगत अत्तर वेलवन काढीचा पाडा टीमच्या माध्यमातून पहिलाच बॉल स्विचित करायचं होतं. यावेळेला डायरेक्ट हिट. ओ हो, मैदानाच्या आतमध्ये आकाश भगत नाखुश असतील कारण विकेटची फार अत्यंत गरज असेल. सध्याच्या घडीला पहिलाच बॉल वरती स्विचितचा प्रेक्षक पण दाखवलं होता. थेट पाहा लागले तर चांगली डिलेव्हरी इथे पाहायला मिळते आणि निश्चित डॉट बॉल टाकला गेलाय. तर या दरम्यान टाकलेला बॉल स्वीप शॉट फटका पाहायला मिळतो. डिफाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, काय घडेल? सध्याच्या घडीला फडला जवाब केलं होतं परंतु सध्याच्या घडीला स्वीप शॉटचा नजराना पेश केलाय. मिळतात या बॉल्स वरती चार चौकार आणि त्याचबरोबर इथे नुकतंच उपस्थिती लाभलेली होती आमची योगेशजी बेंगाळ या मैदानाचे मालक आणि त्यांचा शुभ सन्मान करतील निश्चितपणे आमचे सागर दादा उमवणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. निश्चित आमच्या या मैदानाचे मालक आमचे योगेश दादा मेंगाळ यांचा शुभ सन्मान केला जाईल. आणि नुकतंच सावरुली गावातील एक गोड व्यक्तिमत्व आमचे आमचे मयुरेश दादा मोरे यांच्या माध्यमातून चिंपाडा संघासाठी हार्दिक शुभेच्छा येत आहेत. आणि त्याचबरोबर इथे पाहायला गेलं तर लाईट चेक केली पंचाच्या माध्यमातून आणि सातत्याने व्हाइट बॉल आणि दापलकावरती बघितलं तर तब्बल पाच धाबा साइड होतील चिंपाडा संघाच्या खात्यावरती. पाच रन्स दापलकावरती आहे. त्या दरम्यान टाकलेला बॉल प्रचंड वेग पाहायला मिळतो आहे. स्वीट अँड मिस बीट केलाय बॅटर निश्चित अगदी पाहायला गेलं तर भावेशला चकवलं गेलं आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलची लढत आपण पाहत आहे. कोण ठरेल या संपूर्ण आयोजनाचा या संपूर्ण स्पर्धेचा मानकरी? आणि सध्याच्या घडीला पाहिला तर पुन्हा एकदा लेंथमध्ये बदल केला. स्विचीचा टीम वेग प्रचंड बीट केलाय बॅट्समन सातत्यानं भावेशला पुन्हा एकदा डॉट बॉल. मेगा फायनल आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतात. या संपूर्ण स्पर्धेचे स्टेप आउटचा नजराना पेश केलाय. फटका लाजवाब डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत जीतू आणि सध्याच्या स्थितीला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. टीम अत्तर वेलवन खाडीचा पाडा क्रिकेट संघासाठी मिळतील. या बॉल्स वरती दोन पहिले षटक समाप्त होईल आणि पहिला षटक तर आकाश भगत दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. आणि निश्चित यावेळेला मात्र पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट तीन तिगाडा का बिगाडा ओयुटी फलंदाज आउट पहिला विकेटचं पतन. आणि निश्चित विश्वास दाखल झाली जाताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी. चला फलंदाज लवकर जायचं कारण समोरच्या टीमला देखील लख्ख प्रकाशात 12 बॉल्स खेळायचे त्याच्यामुळे आपण
जितकं सहकार्य कराल तितकं आमच्या ऑर्गनाईज समितीला चांगलं असेल, कारण मुख्य मान्यवरांचा अजून देखील शुभ सन्मान करायचा, त्याच्यामुळे आपण जितकं सहकार्य कराल तितकं चांगलं असेल. आणि जवळपास दापलकाबरती 7 धावा असताना पहिला फलंदाज परतलाय बॅक टू दी डगआउट मैदानाच्या आतमध्ये. आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत, कारण पहिल्याच बॉलवरती मिळवली आहे पहिली बहरदार विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाहायला मिळत आहेत पॉपिन क्रिसवरती बॅटिंग करत असताना. मेगा फायनल मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. प्रगती पथावरती फटका लाजवाब डीप शॉट लॉन्ग ऑफ झोन मध्ये कव्हर केला फटका मिळेल. एकच सिंगल फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंज अप करत असताना गोलंदाजी करणारा अथर्व इलेव्हन खांडीचा पाडा संघाचे स्वतः कॅप्टन गोल सातत्यानं आकाश भगत. आणि निश्चित फिल्डिंग मध्ये चेंज अप जो क्षेत्ररक्षक आपण पाहत होता सध्याच्या स्थितीला मिड विकेट झोन मध्ये तो घेतला गेलाय लॉंग ऑन झोन मध्ये. आणि सध्याच्या घडीला पाहायला गेले तर निश्चित मिड विकेट आणि बॅकवर्ड फाईन असं क्षेत्ररक्षण लगावलं गेलं. आणि एक क्षेत्ररक्षक जवळपास बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्राला देखील पाहायला मिळतो. फटका चांगला पाहायला मिळतो फाईन झोन मध्ये. एक सिंगल कार्य झाली आहे, दुसरीचा प्रयत्न करतील का? शक्य होणार नाही, कारण क्षेत्ररक्षण लागलं चांगलं. आणि निश्चित एकच रन्स आणि दापलकावरती बॅटिंग करत असताना चिप्पाडा संघ पोहोचेल 9 या दापलकावरती. आणि त्याचबरोबर माणिसापाडा संघाचे संघ नाईक आपण त्वरित उपस्थिती दाखवायचे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत धावांसाठी चिप्पाडा संघाचे फलंदाज. ओहो चेंज ऑफ गती टप्पा पडला नॅचरल स्विन दाखल झालाय बॉलवरती चकवलं गेलंय बॅटर विश्वासला टाकलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. मेगा फायनल मॅच जवळपास अगदी थंड वातावरण सर्व अगदी पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गाच्या नजरा मात्र या मॅचच्या दिशेने लागल्या असतील. आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा काय होतंय काय बिघडतंय अजून एक फलंदाज. आणि निश्चित धाव नसेल कारण पंचांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला गेला, कारण जेव्हा विकेट किपरच्या हातामधनं बॉल्स निघून जात असतो निसटला असतो त्यावेळेला रन्स दिली जात असते. आणि सध्याच्या घडीला बॉल्स निसटला नाही आहे त्याच्यामुळे रन्स देखील दिली जाणार नाही. आणि निश्चित पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. या दरम्यान टाकलेला बॉल लॉफ्टेड हिट फटका चांगला पाहायला मिळतो लॉंग ऑन झोन मध्ये. एक सिंगल कार्य झाले दुसरीचा प्रयत्न दोन धाबा धाबाची संधी सध्याच्या घडीला होत्याच नव्हतं अजून एक फलंदाज बाद विकेट प्लस रन्स मिळतील दापलकाबरती तब्बल 10 धावा विजयासाठी पाहायला गेलं तर 12 बॉल 11 धावांचा पाठला करत असताना मेगा पाडलच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिला तर मैलवन खाडीचा पाडा टीमला. आणि माणीचा पाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण यायचं मित्रांनो. निश्चित इथे आमचे मुख्य मान्यवर तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि निश्चित मेगा फायनलचा सामना पाहायला गेला तर पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये सातत्यानं टीम अगदी पाहायला गेलं तर अथर्व इलेव्हन खाडीचा पाडा टीमने डिफेंडिंग गोलंदाजी साकारलेली आहे, कारण तब्बल 10 रन्स खर्च केल्यात 12 बॉलमध्ये आणि 11 धावांचा पाठला इथे करत असताना पाहायला मिळेल. आणि निश्चित आताच्या घडीला 12 बॉल्समध्ये 11 धावा डिफेंड करावा लागतील, कारण सातत्यानं संधी निर्माण झाली आहे संधीचं सोनं करावं लागेल. कारण आज हरला तर या स्पर्धेची वाट पाहण्यासाठी 365 दिवस एक एक काळ एक एक क्षण मात्र मोजावा लागेल, कारण आपण भव्य दिवस 4 ट्रॉफ्या बाद आहेत. आणि सध्याच्या घडीला 2 संघ बाहेर गेलेत. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहता मेगा फायनलमध्ये हे 2 संघ भिडत असताना 12 बॉल 11 रन्स होतील का डिफेंड होतील का चेस. आणि निश्चित सलामीशी जोडी तुम्ही पाहाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका साईडनं पाहायला गेलं तर निश्चित अगदी आकाश भगत आणि दीपक भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. एक निश्चित एक चांगली जोडी एक चांगली खेळाडू वृत्ती यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते नेहमीचपणे अथर्व इलेव्हन खाडीचा पाडा टीमच्या माध्यमातून तेच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित 12 बॉल्स 11 धावांचा पाठला या मेगा फायनलच्या मॅचमध्ये करत असताना टीम अथर्व इलेव्हन खाडीचा पाडा संघ. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमची अगदी निश्चित ज्यांच्या माध्यमातून एबीडी स्पोर्ट्सची चांगली क्लॅरिटी त्याचबरोबर निश्चित एक चांगलं नेतृत्व आंबिवली गावाचं पाहायला मिळतं. आमचे निश्चित प्रदीप दादा रेरा यांच्या माध्यमातून टीम अथर्व इलेव्हन खांडीचा पाडा संघासाठी हार्दिक शुभेच्छा.
विश्वास बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये आली विकेट. सध्याच्या घडीला आकाश भगतचा सपला खेळ विकेट सबद्दल. यासाठी मित्रांनो म्हटलं जातं सातत्यानं क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे, कारण मित्रांनो क्रिकेटच्या परिपटलावरती जर तरला महत्व नसतं येणाऱ्या बॉल्सवरती येणाऱ्या काळामध्ये काय घडेल याच्यावरती फार महत्व केलं जात असतं. आणि सध्याच्या घडीला समोर कितीही मोठा फलंदाज असला तरी सुद्धा वेळ ही मात्र प्रत्येकाची येत असते. आणि सध्याच्या घडीला मिळवलाय पहिल्याच बॉलवरती विकेट. आकाश परतले बॅक टू दी द गाउट. आणि निश्चित अगदी या तिसऱ्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस केला जातोय. ज्या टीमच्या बाजूने निकाल लागेल त्या टीमला मिळेल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि निश्चित निकाल आलाय तो म्हणजेच शिवशक्ती कोळशे संघाच्या बाजूने तिसऱ्या क्रमांकाचा. आणि सध्याच्या घडीला जवळपास आपण पाहताय झुंज लढवतायत चिंपाडा संघ. त्यांना देखील माहिती आहे आज संधी निर्माण झाली तर संधीचं सोनं करायलाच हवं, कारण महिन्याची सातत्यानं पाहायला गेलं तर एक एक वेळ एक एक निश्चित बघायला गेलं तर क्षण मात्र मोजावा लागेल, कारण अगदी वर्षाचे 365 दिवस मात्र मोजावे लागतील ही स्पर्धा खेळण्यासाठी. एक रन धापालकावरती लगावले एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतो. स्टाकरीनला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो या दीपक, ज्या दीपकनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एक बहरदार क्रिकेट तुम्हाला दाखवला आहे. तो स्वतःच्याकडला बॅटिंग करत असताना प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये नसीब गांडू त्याला काय करणार पांडू अशी हरकत तुम्हाला पाहायला मिळते, कारण सध्याच्या घडीला आलेला घास तोंडातून निघून जाणं यालाच म्हणतात क्रिकेट. आणि नुकतंच अगदी पाहायला गेलं तर प्रकाश निषिद्ध अगदी नुकतंच पाहायला गेलं तर निषिद्ध अगदी जगन्नाना पाटील अगदी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि निषिद्ध रघुनाथ बागड यांच्याकडून निश्चितपणे खांडीसापाटा टीमला हार्दिक अशा शुभेच्छा येत आहेत. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये अगदी चिंपाडा संघानं तोंडातला आलेला घास भिडकावून लावलाय, कारण बॅट्समन दीपकला मिळालाय जीवदान. आणि सध्याच्या घडीला दापलकावरती लगावल्यात पाच. अगदी पाहायला गेलं तर झेल मिळाला असता तर कदाचित या मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट दाखल झाला असता. आणि झेल ड्रॉप झाला त्यानंतर आला चौकार दापालकावरती पाच धावा. शॉर्ट पिच बॉल शपल झाली त्या क्रॉस दी लाईन फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. एक सिंगल कार झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? निश्चित केला जाणार नाही, कारण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. आणि निश्चित मिळेल एक सिंगल आणि या एकाच सिंगलला दापालकावरती सहा वरती पोहोचेल टीम. म्हणजे सातत्यानं बॅटिंग करणार थर्ड इलेव्हन खाडीसापाडा संघ. आणि विजयासाठी आता सगळीला बघितला तर निश्चितपणे या पाच धावांची गरज. स्टेप आउट झाली फटका फसला. निश्चित क्षेत्ररक्षक दुर्भरती आहेत. एकच सिंगल मिळेल. जवळपास पाहायला गेले तर मेगा फायनलचं चित्र थर्ड इलेव्हन खाडीसापाडा टीमच्या बाजूनं पाहायला मिळतं, कारण निश्चितपणे अगदी या सात रन्स लगावले दापालकावरती विजयासाठी. बघितलं तर आता सहा बॉल चार धावा मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल चिंपाडा संघाला तर या मॅच मध्ये या सहा बॉल मध्ये चार धावा डिफेंड करून दाखवाव्या लागतील. गौरव एंटर झाले दत्ताच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती चिंपाडा संघाच्या माध्यमातून. जवळपास पाहायला गेले तर मेगा फायनलला रंगत निर्माण होत असताना पाहायला मिळते. म्हणतात स्वतःची स्वतःचा वाद असावा परंतु आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी एकतरी नाद असावा. आणि तो नाद म्हणजे सातत्यानं तुम्हाला सर्व प्रेक्षक वर्गांना लागलेला म्हणजेच क्रिकेटचा. आणि सध्याच्या स्थितीला बघितला तर सामना येऊन जितू. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव. कोण करेल डिफेंड? कोण करेल चेस? पहिला बॉल फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. कार्पेटच्या माध्यमातून फटका ट्रबल केला. दुहेरीचा कॉलिंग. सध्याच्या घडीला मिळतील सक्सेसफुल रीतीनं दोन धाबा मैदानाच्या आतमध्ये. आताच्या घडीला फक्त आणि फक्त चित्र पाहायला मिळतायत. पाच बॉल दोनचा विजयासाठी. पाच चेंडू विजयासाठी दोन रन्सची गरज. जवळपास दापालकावरती लगावल्यात नऊ धाबा. दोन धाबेपासनं या मेगा फायनलच्या मॅच पासनं दूर असेल सातत्यानं टीम अथर्व इलेव्हन खाडीसापाडा संघ. आणि या अगदी पाहायला गेले तर ही संपूर्ण स्पर्धा अगदी पाहायला गेले तर ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व 400 प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत आपल्यासोबत.
निश्चितपणे पाहायला गेले तर रिक्दिया एबीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून 400 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आपल्यासाठी जोडलं गेले आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे मेगा फायनलची मॅच आहे. एका साईडनं दाखल झाला होता चिंपाडा संघ, एका साईडनं दाखल झाला होता तर मैलवण खाणीचाबाडा संघ. आणि पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सर्व सत्रामध्ये करूया तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत, कारण मेगा फायनल तरी फक्त 4 बॉल एका धावेनं. आणि सध्याच्या घडीला केला स्वीपर कट आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरत असताना टीम अथर्व इलेव्हन खाणीचाबाडा संघ याच्यासाठी केला होता टास की तो दिवस गोड व्हावा. आणि सध्याच्या घडीला पाहिला तर सातत्यानं मेगा फायनलचा मानकरी ठरलाय अथर्व इलेव्हन खाणीचाबाडा संघ, ज्याच्या माध्यमातून या टीमला स्पॉन्सरशिप केलं गेलं होतं. सारमाळ गावातील एक गोड व्यक्तिमत्व अगदी बघितलं गेलं तर निश्चितपणे या